आपल्याकडे चवींना फार महत्त्व आहे. प्रत्येक पदार्थ हा आपल्या खास चवीसाठी ओळखला जातो. गोड, तिखट, आंबट, कडू अशी चव असणारे पदार्थ हमखास आपल्याकडे बनवले जातात. पण खारट ही एकमेव अशी चव आहे जी शक्यतो पदार्थ बिघडल्यावरच कळते. असं असतानाही मराठी खाद्यसंस्कृती इतकी संपन्न आहे की खारट चवीचाही आपल्याकडे एक खास पदार्थ तयार केला जातो, तो म्हणजे आंब्याचा खार. गावाकडे खास उन्हाळ्याच्या दिवसात कैरीपासून बनवला जातो आंब्याचा खार. आंब्याचा खार बनवण्यासाठी आपल्याला लागेल 4 कच्च्या कैऱ्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 चमचे कारळ, 4 चमचे मोहरी डाळ, 1.5 चमचा हळद, 2 चमचे हिंग, 2 चमचे मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन कोरडा करून उभ्या चिरून घ्या. कैऱ्या कोरड्या असतील याची खास काळजी घ्या. जर कैऱ्यांमध्ये पाणी असेल तर खार खराब होण्याची शक्यता असते. आता यावर मीठ आणि हळद घाला. यानंतर लसूण बारीक ठेचून घ्या. आणि ठेचलेला हा लसूण आणि हिंग या कैऱ्यांवर घाला. आता हा सर्व मसाला कैऱ्याला छान चोळून घ्या. वरून यावर मोहरीची डाळ घाला. वहा मसाला कैऱ्यांना छान लावून घ्या. आता मसाला लावलेली कैरीची ही परात उन्हात 2 तासासाठी ठेवून द्या. या कैऱ्या पूर्णपणे सुकवून घ्या. मिठाचं पाणी कैरी पूर्णपणे शोषून घेईल. 2 तासानंतर फोडणी पात्रात तेल तापवा व त्यात कारळ घाला आणि ही फोडणी तडतडू द्या. कडकडीत तापलेली ही गरम गरम फोडणी कैऱ्यांवर पसरवा आणि छान मिसळून घ्या. आता 2 दिवसांसाठी या कैऱ्या उन्हात सुकवून घ्या आणि नंतरच बरणीत भरून ठेवा. तयार झाला आंब्याचा खार. हा खार भाकरी किंवा चपातीसोबत छान लागतो. याशिवाय हा खार वर्षभर छान टिकूनही राहतो. तर मग यंदाच्या उन्हाळ्यात नक्की करून पहा गावाकडची ही खास पाककृती आंब्याचा खार.